नमस्कार आजच्या ब्रेकवरात तुमकां सगळ्यांक येवकार. आज असेंब्ली भितर बरी चर्चा झाली, पण क्वेश्चनवर सोंपलो आणि विजय सरदेसायचे स्टेटमेंट इश्यू झाले की गव्हर्नमेंट इज फिलिबस्टरिंग आणि डिले टॅक्टिक्स यूज करता सो दॅट मेजर किती स्कॅम आणि जी भानगडी ओपोजिशन एक्सपोज करपाक शकता त्यो क्वेश्चनवराक येवच्यो न्ही म्हणून. कितली खरे, कितली फुगट आणि किती स्कॅम विजय एक्सपोज करपाक सोदतालो आणि किती स्कॅम आज आयले ना. सो द डे इन द असेंब्ली दॅट वॉजंट असो विषय असा. विजय सरदेसाय असा आमच्या बरोबर, स्वागत तुमचे. आणि म्हणजे बरोबर असा भाजपचे फुडारी आणि आमदार सुभाष फळदेसाय. विजय, तांकां कित्याक दोश दिता ताणी तुगेले डिले केले फिलिबस्टरिंग टॅक्निक्स? तांकां दोश न्ही हो, हे खेपे तशें पळोवपाक गेले जाल्यार तांकां क्रेडीट हे, तांकां तांचो एक्च्युली आमी दे शूड बी प्राऊड दॅट दे हॅव बीन गिवन अ कॉम्प्लिमेंट. फिलिबस्टरिंग म्हणल्यार डिले टॅक्टीक, वगीच कितें तरी भलतोच इशू, युजलेस इशू घेवन ताजेर व्हांवप आनी व्हांवून जे कंटेन्शियस इशूज जंय आपल्याक कॉर्नर करूंक शकता हें अवॉयड करप. दीस हॅज बीन, दीस हॅज कम फ्रॉम द ब्रिटीश पार्लमेंट. आनीक हाजें आज सारकें एक परफेक्ट एग्जाम्पल आमकां पळोवंक मेळ्ळें. अशें म्हणटात की मॅच फिक्सींग हें फकत क्रिकेटीन जाता म्हूण हांव जाणाशिल्लो. आज क्लियर कट मॅच फिक्सींग असेंब्लीन कशें जाता हें आज दिसूंक मेळ्ळें. कोणी केलें फिक्सींग? ना, मॅच फिक्सींग अशें जालें की तांणी टायमपास केलोच तांच्या मुख्यमंत्र्यान, पूण आमचे सायडीन ओपोजिशन लिडरान एक प्रश्न घेवन 45 मिनटां व्हांवली आनी 45 मिनटान ताजो निश्कर्श कांय जालो ना. तो इशू मये इवॅक्यू प्रॉपर्टी हॅज हॅड अ लॉट ऑफ इम्पॅक्ट स्टेट वायड, बट देर वॉज नथींग दॅट वॉज अचीव्ड आउट ऑफ इट. द इशू वॉज जस्ट टू अवॉयड द युनायटेड ओपोजिशन ग्रुप रेजिंग लुसोफेनिया स्कॅम. ओके, सो आर यू सेईंग दॅट लीडर ऑफ ओपोजिशन कोल्युडेड विथ द गव्हर्नमेंट ऑर फेल प्रे टू दियर फिलिबस्टरिंग प्लॅन? I feel that the leader of opposition, by his behavior, directly or indirectly, benefited the government. Benefited the government. You agree with this? Tomad, he is giving credit to you. It's a smart floor management. Jana te sagle ektay yon 5-5 jan ekus prashna dhakaltat ki konal tari ektalo prashna yatla ani sagle sarkaracher tuga chodun bastale mhan. It was not parishid tar tumhi hai kartat. It was not a planned floor management. You cannot say how can we plan a opposition leader to be in our side when they themselves call that opposition is gearing up and all the Congress MLAs are also hand in hand raising hands and taking oath to fight against BJP in this assembly session. The very first day that got defeated because opposition leader didn't move. That is the answer. Second, even the person who raised the question, Digambar Kamat, ex-chief minister, was had not moved from his place. आम्ही हातान हात घालो तो मनसेराद हातूंतल्यान गेलोच ना, बाबूश हारलो ना. सो आय डोंट थिंक दॅट दे आर टुगेदर. आम्ही काय करतात, दे डू नॉट हॅव दॅट कॉन्फिडन्स दॅट वी आर टुगेदर अँड वी कॅन फाईट बिकॉज वी हॅव परफॉर्म्ड इन सच अ वे दॅट दे डोंट हॅव अ इशू. इफ दे हॅड अ इशू इन द व्हेरी फर्स्ट सेकंड क्वेश्चन दे वूड हॅव नॉट गिवन अप दीस फ्लोर. तुम्ही करपाचे हे करपाचे असं जर जायत एज इफ इट वॉज प्लॅन्ड वेल इन ऍडव्हान्स अँड दे केम अँड दॅट वॉज अ मिस टायमिंग दॅट दे गॉट इन टू दी वेल. एक गजाल तांगेली आर्ग्युमेंट असा विच इज अ व्हेरी, दिसली निका म्हणतो की लिडर ऑफ ओपोजिशन हल्लोच ना काल, बाबूश मनसेरात सकाळ आयलोच ना तुमचे बरोबर, विश्वजीत राणे आयलो पण आणि घोषणा दिल्योच नात, दिगंबर कामत जाग्यारच उभं रावलो. त्यामुळे सगळे घट्ट ते तुमच्या वटेच्यान घट्टात, ताजे खातीर आमकां डिले टॅक्टिक्स म्हणून कित्याक दोश दितात हो तांचो आर्ग्युमेंट. एक लेट इज मेक अ कंपेरिजन बिटवीन टू सिच्युएशन. एक म्हणटा ते कालचें सिच्युएशन आनी आयचें सिच्युएशन. सुभाष कालचे सिच्युएशना वयल्यान आयच्या सिच्युएशनाचो निश्कर्श काडटा. हांव म्हणटा लूक एट देम इन इंडिपेंडंटली, इंडिपेंडंटली. ओके, कालचें सिच्युएशन सोडया. कालचे सिच्युएशन कित्याचेर आशिल्लें, चडान चड जर हें स्कॅम जालें बीच क्लिनिकाचें जाल्यार 5 वर्सान 75 कोटीचें स्कॅम तें. आज जो इशू आमी काडटाले वॉज द स्कॅम इनवॉल्वींग 338 करोड्स. लुसोफेनिया इज अ मच बिगर स्कॅम. इट इज अ स्कॅम ऑन अकाउंट ऑफ वीच श्रीपाद नायक तांचो भाऊ जो म्हणटात तोच रिजायन जाल्लो ऑर्गनायजींग कमिटींतल्यान. तो संचेती आनी तो केशव चंद्र म्हण ताका हाडलो आनी चोरपाचे एक्सपर्ट हाडले म्हणून तो भायर सरिल्लो. हें एक इशू. दुसरें म्हळ्यार ब्लॅक लिस्टेड कंपनी सिम्प्लेक्स म्हणून जी
लालबाग आमचो फ्लायओवर कॉलेप्स जावपी हे कंपनीक 100 कोटीचे ताणे काम दिले पेडे आणि बांबोळी. आज बांबोळी म्हणतात ते उद्ध्वस्त झाले आहे. ताणी गेट घाले स्टेडियमात ते ग्राउंडात कित्याक भीतर वचून कोणी काय पळोवचे नाही म्हणून हे असे झाले आहे. ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनीकूच फक्त 22 कोटी रुपये मोडले. थं टॅक्सी ताणी वापरलेले 190 टॅक्सी ऑल हाय एंड व्हेकल्स. आज व्हडलो मुख्यमंत्री उलयता ऑडी आणि BMW म्हणून. म्हाका दिसता मुख्यमंत्री आमच्याकडे असचे पहिली मुख्यमंत्र्यांनी त्यो आपल्या वर्करांक भोंवडावपाक टॅक्सी वापरलेल्यो फॉर ते लुसोफेनिया गेम्स. सो आणि मेडलांचे पसून पैसे केल्या. कॉमनवेल्थ गेम्स जेव्हा झाली त्यांना एक टिश्यू पेपर 1500 रुपयांक विकलो म्हणून बिकेम नॅशनल न्यूज. आणि 600 रुपयांक मेडल पडटा ते 7500 रुपयांक घेतले आणि फक्त 61 लॅक्स ताणी फक्त मेडलांचे म्हणले. दॅट इज इट सेल्फ अंडर इन्क्वायरी ऑफ द विजिलन्स डिपार्टमेंट एज क्लेम्ड बाय देअर ओन आन्सर. दीस दे वॉन्टेड टू अवॉइड टुडे. तू म्हणता हे सगळे गजाली तुम्ही आज विधानसभा युअर फोकस वॉज लुसोफोनिया स्कॅम अँड दॅट इज वाय दिस डिले टॅक्टिक वॉज इम्प्लिमेंटेड. अँड सेकंडली आणि एक सांगता हा काल जे किती झाले वॉज द सेकंड क्वेश्चन. आणि हाऊय बी तसं आय मे नॉट बी एज एक्सपिरियन्स एज द अदर्स बट आय एम ऑल्सो अलर्ट अँड आय एम नॉट फिक्स्ड बाय देम. म्हणजे कसल्याच त्यांचे कडे संबंध ना जातून हा फिक्स जावपी आणि झालं झाल्यावर हा डायरेक्ट तोंडार सांगपी की बाबा आय एप्रिशिएट दिस ऑफ युअर्स. येस्टरडे आय वॉज द पर्सन हू वेंट इन टू द वेल ऑफ द हाऊस अँड चीफ मिनिस्टर कंडेम्ड मी. आय वेंट अँड मेट द चीफ मिनिस्टर टुडे इन फ्रंट ऑफ एव्हरी वन अँड आय टोल्ड हिम दॅट यू आर रॉंग. ताणें म्हणलें विजय सरदेसायचो क्वेश्चनूच नाशिल्लो म्हणून. तो क्वेश्चन म्हजो आशिल्लो. आय वॉज क्लब्ड विथ इट. इट वॉज लायक दॅट स्ट्रेटेजी वेरी एव्हरीबडी पुट दॅट क्वेश्चन. सो अंडर दॅट रेड बुक बिझनेस हाऊस रुल्स अलाउज मी कंपल्सरी टू बी अलाउड टू बी आस्ट सप्लिमेंटरी. आणि स्पीकर त्यांनाच वतालो असो की दोन झाले आता क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन म्हणपाचो आसलो. हे करचे पहिली ताका प्रिएम्प्ट करपाक हांव हाऊसान मेजर स्कॅम आसले लुसोफोनियाचे सिरियस एलिगेशन केला. आय वूड लायक यू टू रिप्लाय ऑल्सो रिगार्डिंग दोज एलिगेशन की 338 कोटींचे स्कॅम काढपा आशिल्ले म्हणून दिस मे मॅच फिक्सिंग हॅपन्ड अँड यू कंप्लिटली मेड शुअर दॅट दिस डझंट कम ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. म्हाका एक सांगात सगळोच प्रोजेक्ट लुसोफोनिया गेम्साचे बजेटच कितले आशिल्ले आणि स्कॅम कितले जातले म्हणतकच लुसोफोनिया गेम्स ह्यो किती रस्त्यावर खेळले काय किती. आय विल गिव्ह यू हे जे स्टेडियम असले एथलेटिक स्टेडियम एट GMC बांबोली आम्ही त्याचेर इन्फ्रास्ट्रक्चर केलेला असा तो 65 कोटीचो. त्याच्या नंतर मल्टीपर्पज स्पोर्ट्स हॉल एट गोवा युनिव्हर्सिटी इज 88 क्रोर्स. मल्टीपर्पज हॉल एट पॅडेम इज 53 क्रोर्स. कन्स्ट्रक्शन ऑफ सिंथेटिक ट्रॅक्स इज 7 क्रोर्स. अपग्रेडिंग ऑफ फर्बिशिंग ऑफ PNG. हांव सांगता तुका हे खर्च केल्या काय केले ना. आणि गेम्स हांव एक गोष्ट लक्षात हाडपाक शकता. तुम्ही जेव्हा सेक्रेटरी आशिल्ले त्या वेळार काँग्रेसीचे सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी असा त्या वेळार लुसोफोनिया करपाचे मोठे उमेदीन तुम्ही घेतले साधारणतः 85 क्रोर्स सरकारान घेतले. सरकारान घेतले पण तू त्यांचं ऍडवायझर आशिल्लो दॅन स्पोर्ट्स मिनिस्टर गांवकर सगळे तुझे सांगड्या वेल्यान करताले आणि पार पडले ते झाले किती 85 क्रोर्स तांकां 3 इन्स्टॉलमेंटांनी आयले आणि ते आयले पैसे हे करपाक आशिल्ले इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करपाक. एकय पोस्ट हे तुमचं सरकार असताना एकय रुपये मेळे ना 2009 ते 2011 पर्यंत तातून इन्फ्रास्ट्रक्चरा खातीर हे पैसे घालेत ना. गोयच्या सरकारान स्वतःच्या तिजोरीतले पैसे काढून परत एक फावटी हे येदो व्हडलो इन्फ्रास्ट्रक्चर विदीन 11 मंथ्स आम्ही उभं केलेलं असा. आणि हाच्या खातीर तुम्ही जे मेडलाचे म्हणतात आणि सिम्प्लेक्साक म्हणतात सिम्प्लेक्साचे काढून पळयात तुमच्या सरकारा भितर. म्हणजे हांव तुमचे आयज म्हणना पण त्या वेळार तुम्ही जेव्हा सरकारा भितर आशिल्ले जाऊ पार्टी वर्कर काँग्रेसीचे आशिल्ले त्या वेळार सिम्प्लेक्साक केदी व्हडली कॉन्ट्रॅक्ट्स तुम्ही दिल्ले असतात आणि स्कॅम्स झाल्यात त्या वेळार झाली ती. आय सिम्प्लेक्स क्वालिफाय जाता जर जायत नोबडी कॅन. दुसरी गजाल तुम्ही मेडलाचेर उलयत असताना म्हणतात मेडलाचेर उलयत असताना ही जी मेडल सप्लाय करपी असा ती मँडेटरी कंपनी इंडिया मिंट्स म्हणती एक स्टँडर्ड कंपनी. तुम्ही खंयचेय मोठे प्रोजेक्ट्स मोठे जेव्हा गेम्स इव्हेंट्स असतात त्यांना तुम्ही पळयात ही इंडिया मिंट्स म्हणती एक स्टँडर्ड कंपनी असा. एखाद्या वेळ तातून भितर किती झाले जर जाय सरकारान आमच्या सरकारान स्वतःहून चौकशी करपाक घालले असा विजिलन्सा दिले असा हे तुम्ही किती डिमांड करून घाले ना. हे चूक तुझी थंय कंप्लेंट आहात हांव तुका कंप्लेंटीची तांकां पेमेंट केले ना या सरकारान पेमेंट केले ना. तुम्ही झाले जर जाय झाल्यार केन्ना पेमेंट करून. आय वूड गिव्ह यू द एक्झाम्पल दे हॅव नॉट बीन पेड अ सिंगल रुपी. विजिलन्स डिपार्टमेंट देर आर कंप्लेंट्स फाइल्ड एंड द विजिलन्स डिपार्टमेंट हॅज नॉट इवन स्टार्टेड द इन्व्हेस्टिगेशन फॉर द लास्ट 2 इयर्स. नो बट दे हॅव नॉट बीन पेड अ सिंगल रुपी फॉर दॅट. नो 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 वन मिनिट द कंप्लेंट वॉज फाइल्ड
and because of which your own vigilance department started investigating. I am making a charge. Not only the vigilance department, they have been brought into the court. The case has been filed. तुम्ही कितें उलो हांव तुजे चार्ज करता. चार्ज बेज्ड ऑन वॉट? बेज्ड ऑन इन्फॉर्मेशन सबमिटेड एज अ आन्सर. देर यू से दॅट दुर्गादास कामत, सेक्रेटरी ऑफ द काँग्रेस पार्टी, हॅज फायल्ड अ कंप्लेन अँड यू ऑल हॅव एक्सेप्टेड दॅट अँड स्टार्टेड एन इन्क्वायरी. इफ इट वॉज रॉंग, पिटर कालवारो म्हणून ताणें रायच्या मनशांक कंप्लेन केली, ती तुम्ही यू ऑल हॅव डिस्पोज्ड ऑफ दॅट कंप्लेन बाय डुईंग अन इन्व्हेस्टिगेशन. वेर इज दुर्गादास कामत कंप्लेन हॅज नॉट इवन बीन इन्व्हेस्टिगेटेड अपॉन. द आन्सर शोज दॅट वी आर स्टार्टिंग, वी आर डुईंग नथिंग. लास्ट काय ना? सो एक मिनिट, एक मिनिट. सेकंड, लेट अस टॉक ऑफ सिम्प्लेक्स. सिम्प्लेक्साचे काँग्रेस सरकारान कॉन्ट्रॅक्ट तांकां दिले म्हणून तुम्ही दिले. सो हाचो अर्थ क्वालिफाय जाता. ब्लॅकलिस्ट केले म्हणतात ताजो एक डॉक्युमेंट तुम्ही त्या काळा भीतर हाडून देऊ शकता. लालबाग फ्लायओव्हर कॉलॅप्स जाऊन they were blacklisted by your own neighboring state government. Lalbag flyover is a very famous flyover. This was known to you. तुमचे सरकारा श्रीपाद नाईक किती रिझाईन झालो? सोड हे सगळे नाका. श्रीपाद नाईक किती? श्रीपाद नाईकाने आपले बोलून दिले असा की हंगा आणि स्टेटमेंट किती काढलो? संजयदी म्हणतो क्रूक म्हणून किती काढलो? आणि स्टेटमेंट असं काढलोच ना. अरे व श्रीपाद नाईकाच्या तोंडात तुम्ही घालता. श्रीपाद नाईकाने सांगला आपल्या बिझी शेड्यूल असा आणि त्याच्या खातीर he was designated a job in designated certain responsibilities in the central government. tani sangla kenas ki hanga ya sab ki scandal asa mona commonwealth games scam kone kelle congress in kelle mare thore blacklist zalyo company tumi kidya getlyo kidya tot sancheti tay asillo tot hanga ha tot simplex congress ve allo tot simplex ata ha mhanje te same chor tashe sa ते तुमचे पार्टनर झाले इथले. विजय बाब बेसिकली सरकार बदलू कितें जाऊ जे जे फॅसिलिटेटर्स ऑफ करप्शन असा फॅसिलिटेटर्स अँड दोज हू दे आर फ्रेंड्स विथ एव्हरीबडी. ओके, नथिंग हॅज चेंज. ये स्कॅम, आर यू सेइंग दॅट इट इज 338 crore स्कॅम? तो म्हणतोय आम्ही स्टेडियम बांधलं नाही थंय. स्टेडियम बांधलो आज, स्टेडियम लोक कित्याक आहा? सगळे त्यांचे टर्फ गेले, ते एक वर्षा खातीर बांधिल्लो. बरे, सेकंड, जेन्ना 338 crore इन्फ्रास्ट्रक्चर तुवें केलो ताजेर तुवें एक इन्क्वायरी जाली, ती इन्क्वायरी तुमच्या विजिलन्स डिपार्टमेंटान आज मेरेन डिस्पोज कित्याक केली ना? दोन वर्सां जाली. आज म्हाका उत्तर तुमी दिवंक जाय आशिल्लें, वी हॅव इन्क्वायर्ड, देर इज नो, इट इज ऑर चार्जीस आर बेसलेस अँड एव्हरीथिंग इज क्लियर. तुम्ही विजिलन्सान पहिले जर जायत, इफ यू सी तुमच्या विजिलन्स डिपार्टमेंट या विजिलन्सान काँग्रेसच्या सरकारा वेळार घालल्यो ज्यो विजिलन्स इन्क्वायरी आसा त्यो अजून स्टार्ट झाली ना. तुमच्योच ह्यो आमचे सोड, 8 वर्सां पहिलींच्यो विजिलन्स आशिल्ले न्ही. 2010-9 ज्यो घालल्यो त्यो अजून हातच लायल ना. यू कॅनॉट से दॅट इट्स बिकॉज ऑफ आमची इन्वॉल्वमेंट असा केले ना. एक एक मनीस हर्षान ट्रॅव्हल्स मुंबई म्हणून ताणें हायरिंग ऑफ व्हेकल जोसफिनिया कंप्लेन केली. आफ्टर तांचो स्टेटस ऑफ इन्क्वायरी आहा, आफ्टर एक्झामिनिंग द कंप्लेन द सेम हॅज बीन क्लोज्ड ऑन 18-12-2015 एज इट डज नॉट इन्वॉल्व विजिलन्स एंगल अँड स्टेटमेंट्स हॅव नॉट बीन रिकॉर्डेड. अशें उत्तर हांगा कित्याक ना? दुर्गादास कामतीचे कंप्लेंटीन बिकॉज इट इज मोर स्पेसिफिक. नो, फॉर युअर इन्फॉर्मेशन, मोर इन डेप्थ. फॉर युअर इन्फॉर्मेशन, तुम्ही जे पळय हे म्हणतात ते इंडिया मिन्स मेडल, मेडलांच्या बाबतीन झाला, हे खऱ्यांनीच झाले असा. मे बी इट इज अ स्टँडर्ड कंपनी जाऊ, वेल वेल नोन कंपनी अँड सप्लायिंग ऑल ओव्हर, पण तरी असताना ह्या सरकारान त्यांना 5 पैसेही दिले ना, उलट त्यांच्या कंप्लेन फाईल केली. सरकार असली तरी देव न्ही, एखाद्या वेळेस ताजे जे मेडल्स दिले न्ही ती डिस्कलर झाली, तो एक मुद्दो घेऊन आम्ही विजिलन्सांकही घालपाक हे केले. आमकां जाय आशिल्ले जर जायत जाल्यार इन्क्वायरी करून ती डिस्पोज केली म्हणपाक येता आशिल्ली. पण तुम्ही किती म्हणतात, तुम्ही म्हणतात की जरी कोणें आमकां सरकाराक जर चुनू लायला असत जाल्यार सरकार ओगी बशिल्ला, सरकार ताजेर कारवाई करतले. एक्झॅक्टली, दॅट इज वॉट दे आर सेइंग. एंड वी स्टार्टेड इन्क्वायरी मच बिफोर देयर विजिलन्स कंप्लेन. सरकार कारवाई करता 2014-2016 आणि तुका दिसता आता करतले आणि करपाचे आशिल्ले जाल्यार आज इतले फिलिप येस्टेन करपाचे.